यवतमाळ शहरातील आझादीन चौकातील क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यावर 3 दिवसापूर्वी अज्ञात समाजकंटकांनी शाही फेक केल्याने संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त होत असताना सातपूर गुरु शिष्य जयंती महोत्सव समिती अखिल भारतीय समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी आज सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माचे यांना निवेदन देत अशा समाजकंटकावर राष्ट्रद्रोही कारवाईची मागणी केली. यावेळी सर्वच पदाधिकाऱ्यांनी निषेध व्यक्त केला. समाजकंटकांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यावरती चिखलांची फेकली, याच्या निषेधार्थ ही समाजकारण करणाऱ्या माणसांच्या पुतळ्यावर असं करणं योग्य होत नाही, तरी अशा लोकांचा मी निषेध करतो. या पुरुषाने संपूर्ण भारत देशामध्ये समता, बंधुत्व, स्त्री पुरुष समानता आणून सगळ्यांना न्याय दिला, शिक्षणाची नांदी पूर्ण भारतभर पसरवली, अशा महापुरुषांवर जर शाई फेक होत असेल तर ही भाग लोकशाहीसाठी अगदी निंदनीय आहे. त्यामुळे अशी गोष्ट पुनश्च होऊ नये. या माथे फिरू जेणे कोणी ही घटना घडवलेली आहे त्याच्यावर कडक कारवाई व्हावी अशी आम्ही मागणी करत आहोत व त्या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत. ही जी घटना घडली इतकी निंदनीय आहे, ह्या घटनेचा जितकाही आपण विरोध केला हो तितकाही तो कमीच आहे. कारण अशा लोकांना उलट टाकून मारलं पाहिजे. कारण यांनी ज्या घटना घडवली या एका समाजामध्ये ते निर्माण करण्याचं काम केलेलं आहे. सोहम आचरे साहेब यांना आम्ही हे निवेदन दिलेलं आहे की हे जे कृत्य केलं आहे त्याच्यावर जास्तीत कडक म्हणजे कडक कारवाई व्हावं. आणि त्या आरोपीला जर शिक्षा झाली नाही तर आम्ही महात्मा फुलेंच्या वंशाचे मग आम्ही आमच्या पद्धतीने त्याचा छडा लावूच आणि त्याच्यावर जी काम आमच्या पद्धतीने कारवाई करू मग ती कारवाई त्याला बी मागात पडत नाही, शासनाला मागात पडत. त्यावेळी शासनाला आमचं निवेदन आहे, विनंती आहे का शासनाने याच्यावर कडक कारवाई करावी आणि आता आम्हाला आमच्या पद्धतीने मग आम्ही आंदोलन करू. त्या शाहीपैकीचं हे निंदनीय कृत्याचं मी महात्मा फुले समता परिषद सर्व ओबीसी समाजातर्फे निषेध व्यक्त करतो. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या हयातीत सुद्धा ज्या पिल्लावळ्यांनी त्यांना त्रास दिला त्यांचेच वंशज आज असे कृत्य करत आहेत, तर ह्या गोष्टीचा निश्चित निषेध करून चालणार नाही. तर ते त्यांच्यावर शाई फेकून त्यांचे काही विचार ते दडपू शकत नाही, त्यांचे विचार थांबू शकत नाही. नुसतं शाई फेकून आम्हाला त्यांचा निषेध नाही करून चालणार, तर गुरु शिष्य जयंती उत्सव समिती जी आहे तर त्यांचे विचार ते ज्या जोमाने त्याला जेवढा विरोध करतील आम्ही तेवढ्याच जोमाने त्यांचे विचार फुले शाहू आंबेडकरांचे विचार महाराष्ट्रभर पसरू. आणि अशा ह्या ज्या लोकांनी हे असे कृत्य केले त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे असं आम्ही निवेदन दिलेलं आहे. आणि गुरु शिष्य जयंती सातपूरकरांच्या वतीने आम्ही त्याचा जोरदार निषेध करतो. या प्रसंगी माजी नगरसेवक सदाशिव माळी, समता परिषदेचे प्रकाश महाजन, श्रीराम मंडळ, पोपटराव जेजूरकर, शिवाजी काळे, मच्छिंद्र माळी, सुनील देवरे, तुषार बंधुरे, राहुल साळुंके, प्रवीण नागरे, निलेश बोडके आदी अनेक पदाधिकारी उपस्थित होते. एनसी न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे, सातपूर.